स्वर्गीय लांबाडे गुरुजींनी जोपासलेल्या सूर्यनमस्कार व्रताचे 50 वर्ष पूर्ण. कलशयात्रेने सावरगाव नगरी भक्तिमय. धार्मिक कार्यक्रमामुळे गावात एकोपा वाढतो आणि परिणामी विकास कामेही मार्गी लागतात. सर्वत्र भक्तिमय वातावरण राहिल्याने नागरिकही आनंदी राहतात. हीच भावना लक्षात घेता सूर्यनमस्कार मंडळाने पावन प्रज्ञापुराण ग्रंथकथा, 11 कुंडीय, गायत्री यज्ञ, गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा संमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले. सुवर्ण महोत्सवानिमित्त सूर्यनमस्कार उपासक मंडळ श्री मुनेश्वर महाराज देवस्थान सावरगाव 11 व 12 फरवरीला ग्राम स्वच्छता अभियान वृक्षारोपण करण्यात आले. लांबाडे गुरुजींनी जोपासलेल्या सूर्यनमस्कार व्रताचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज दिनांक 13 फरवरीला सकाळी 9 वाजता भव्य कलशयात्रा पालखी सोहळा मुनेश्वर महाराज देवस्थान येथून संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी पालखी सोहळा काढण्यात आली. यात परिसरातील भजनी मंडळी, दिंड्या, गावकरी, गायत्री परिवार, महिला मंडळ, शाळकरी मुले मुली यांचा सक्रिय सहभाग होता. या अनुषंगाने सावरगाव नगरीत पालखी सोहळ्यामध्ये शिवशक्ती कलापथक बेलोना यांचाही समावेश होता. ज्या मार्गाने पालखी सोहळा गेला तिथे तिथे पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी सर्व भक्तांसाठी विविध खाद्यपदार्थांची गावकऱ्यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली व प्रभात फेरी मुनेश्वर महाराज देवस्थान येथे पोहोचून तिथे कलशस्थापना गायत्री परिवाराकडून करण्यात आली व 5 वाजतापासून पावन प्रज्ञापुराण ग्रंथ कथाला सुरुवात करण्यात आली. 13 फरवरीला काळात पालखी सोहळा संपन्न झाला असून 14 फरवरीपासून युवा संमेलन, भजन, 11 कुंडीय, गायत्री यज्ञ, बालसंस्कार, गर्भसंस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 17 तारखेला संपूर्ण आहुती करून दुपारी 2 वाजता महाप्रसाद वितरित करण्यात येईल व कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. या कार्यक्रमाला सूर्यनमस्कार उपासक मंडळी, गावकरी मंडळी, गायत्री परिवार, महिला मंडळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनी तन्मनधनाने सहकार्य केले. महेश बेलखडे, महाराष्ट्र टुडे न्यूज, सावरगाव.